उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयात आल्या असताना त्यांना विरोध करण्यात आलाय. मनसे नेत्या अनिता दिघे आणि शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्षा स्मिता अष्टेकर यांनी सुषमा अंधारे यांच्या अंगावर धावून जात न्यायालयातून बाहेर जाण्याचं फरमान काढलं होतं. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत येण्यापूर्वी केलेल्या भाषणांच्या क्लिप आता चांगल्याच व्हायरल होत असून सुषमा अंधारे यांनी त्यावेळी भाषण करताना हिंदू देवदेवतांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर देखील अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानंतरही सुषमा अंधारे यांना शिवसेनेत उपनेतेपद दिलं असल्याचा आरोप करत स्मिता अष्टेकर यांनी त्यांच्या अंगावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय. या प्रकरणामुळे न्यायालयात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. हिंदू देवतांबद्दल आणि रामाबद्दल केलेल्या विधानामुळे आपण त्यांना विरोध केला असल्याचं स्मिता अष्टेकर यांनी सांगितलंय. मी स्मिता अष्टेकर, शिवसेनेची माजी जिल्हाप्रमुख नगर दक्षिण आणि माजी नगरसेविका कॅन्टोनमेंट बोर्ड. आज मी संघटनेचं गेली 30 वर्ष झाले निष्पाप निस्वार्थपणे काम करत आले. हे बाळासाहेब ठाकरे होते ना, तेव्हापासून मी संघटनेचं काम करते. आणखीन केसेस 5 वेळा तडीपार या संघटनेसाठी मी झाले, हे सगळं वरपर्यंत माहिती आहे. माझ्या तडीपारीमध्ये पण या लोकांनी मला सांभाळलंय. उद्या यांचे स्टेटमेंट काय येणार आहे ते मला माहिती आहे. कोण आम्ही या बाईला ओळखत नाही, त्याची साक्ष देण्यासाठी सांगते सोनईच्या सभेत मीच होते ती घोषणा देणारी. हा स्मिता अष्टेकर, दुसरी गोष्ट ही जी आमदार आहे बाई, हे वैयक्तिक त्यांनी कोणत्या राजकारणासाठी तिला घेतलं काय केलं आम्हाला काही घेणं नाही. पण मी एक कट्टर हिंदुत्ववादी पहिले महिला आहे. जे बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वासाठी भांडायचे ना, ती मी स्मिता अष्टेकर हिंदुत्वासाठी भांडणारी आहे. आणि ही आमदार आहे बाई जे बोलली की राम जो वनवासाला गेलता तर तुमची सीता गरोदर कशी राहिली, हा तुमचा हनुमान उडत गेला सीताला आणायला, मग ते दगड टाकीत कमून आला रे बोले समुद्रात दगड टाकीत, आणि काय त्या बाया बोले अनवणी पायानी चालत्यात, अनवणी बगर बिगर चपलेच उपवास करतात, पोटाला मारतात. म्हणजे आमच्या नवरात्राच्या घटाचा तिने अंबाबाईचा अपमान केला, हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आज मी सांगते या बाळासाहेब असते ना, या बाळासाहेबांनी पण ते मान्य केलं नसतं. तिचा निषेध आहे, ती आज नंतर माझ्या जिल्ह्यात माझ्या इथं शहरात येऊन द्या, तिला मी ठोकणार. दुसरी गोष्ट, हे जे कोण तिच्या मागे लोचत शिवसैनिक फिरत होते ना, थुया त्यांची जिंदगी. तुम्ही हिंदुत्व धरून ते संघटनेत मध्ये आले होते, काम करत होते, तिच्या मागे तुम्ही आज फिरता. काल आलेल्या बाईच्या मागे फिरता लाजीरवाणी गोष्ट आहे, लाजीरवाणी. तिला मी ठोकणार. 2008 ला मी एक कांड केलं होतं, मारली होती एक सभापती, त्याचाही विक्षेपकर मी आणणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर जिल्हा न्यायालयात येऊन राजकीय भूमिका मांडल्याबद्दल आपण त्यांना विरोध केल्याचं अनिता दिघे यांचं म्हणणं आहे. 2:15 दरम्यान आम्हाला निरोप आला की कोणीतरी बाई येत आहे, तिच्या मागे 25-30 लोकांचा मॉब आहे. आणि त्यावेळेस विचारलं असता आम्हाला कळलं की ही सुषमाबाई अंधारे येत आहे. त्यावेळेस मी अध्यक्षांना फोन लावला की जर असेल राजकीय लोक इथे येत असेल तर तुम्ही परमिशन दिली का. त्यावेळेस अध्यक्षांचं म्हणणं आलं की मी परमिशन दिलेली नाही आहे आणि मी त्यांना येऊ नको असा मेसेज केलेला आहे. पण तरीही तिची आडदंडशाही ती आमच्या बार रूमला आलेली आहे आणि बार रूमला आल्यानंतर बराच वेळ ती आतमध्ये राहिली आणि आतमध्ये राहिल्यामुळं लोकांचे सगळ्या वकिलांचे कामकाज ठप्प झालेले होते, कारण पोलीस जाऊ देत नव्हते वकिलांना आतमध्ये. आणि जर तू अशा कायद्यात राहणाऱ्या लोकांच्या ह्याच्यात येऊन जर असे अकायदेशीर जर हे करत असेल तू तर हे खपून घेतल्यात जाणार नाही. जिने आमच्या हिंदू देवदेवतांबद्दल म्हणजे इतक्या घाणेरड्या लेवलला वक्तव्य केलं तर एक हिंदू म्हणून मी सहन करणार नाही. कारण तू जर कायद्याचंच उल्लंघन करत असेल तर कायदा आम्हालाही कळतो कसा उल्लंघन करायचा तो. पण आज जर तू जिल्हा न्यायालयाच्या आवारात येऊन जर अशा प्रकारचं तू जर करत असेल तर इथली कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे. जर एखादा राजकीय लोक ज्या उद्धव ठाकरे गटात जर घेत असेल तर तू वॉशिंग मशीन मध्ये नाही धुवून आलेली आहे. तुला हे माफच केलं ना, म्हणून मी तिला शिव्या दिल्या. बाई म्हटलं तू बाहेर निघ, नाही तर तंगड्या तुझ्या हातात दिल्या जाईल. याबाबत सुषमा अंधारे यांना विचारलं असता केवळ मीडिया कव्हरेज घेण्यासाठी स्टंटबाजी असल्याचं त्यांनी म्हटलंय. ही घटना घडलेली नाही, मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान चालू आहे आणि या अभियानामध्ये आम्ही डॉक्टर, वकील, इंजिनियर्स, प्राध्यापक, साहित्यिक, कवी, बुद्धिजीवी, कीर्तनकार, शेतकरी, महिला अशा सगळ्या सेगमेंटमध्ये जाऊन लोकांशी बोलत आहोत. जेव्हा आम्ही अहमदनगर जिल्ह्यात आलो तेव्हा आम्हाला असं कळलं की राहुरीमध्ये एका वकील दाम्पत्याची हत्या झालेली आहे. त्या संबंधाने ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट साठी अहमदनगर बार असोसिएशनच्या वकिलांनी एक मोठं आंदोलन केलं. तर त्या संबंधाने या सगळ्यांशी बोलावं. महत्वाचं म्हणजे
जर उद्या अधिवेशन झालं तर अशा अधिवेशनामध्ये मला ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टच्या संदर्भाने प्रश्न तयार करायचा असेल तर इथल्या वकिलांच्या किमान अपेक्षा काय आहेत त्या अपेक्षा मी समजून घ्याव्या यासाठी म्हणून चर्चेला आले होते. पण नेमकं त्याच वेळेला एक कुठल्या तरी काय काय नाव होतं त्यांचं काय मनस असं काहीतरी महाराष्ट्र नवनिर्माण काहीतरी पक्ष आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण काहीतरी नावाचा पक्ष आहे तर त्या पक्षाच्या एक अटेन्शन सिकर बाई होत्या त्या एकदम आत आल्या. परंतु 5 मिनिटात ते सगळं सॉल्व्ह झालं. नाही मी तर ऐकली नाही बाबा असं काही. आणि काय माहितीये का पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा सो ज्याचा जसा बुद्ध्यांक असेल तो त्या पद्धतीने रिॲक्ट होईल. सो मला नाही वाटत की मी त्याच्यावरती फार काही भाष्य करावं माझ्यासाठी नाही. अरे मला माहितीच नाही काहीतरी 2-3 मिनिटं त्या बाई बडबडल्या नंतर पोलीस आले त्या बाईंना बाजूला घेऊन गेले. परंतु जे आमचं काही जे चालू होती चर्चा ती फक्त आणि फक्त ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट साठी चालू होती. कदाचित त्या बाईंना एक जास्तीचं काय म्हणता येईल मीडिया फुटेज हवं असेल किंवा कदाचित त्या अटेन्शन सिकर असतील थोडीशी कधी कधी स्टंटबाजी करणं गरजेचं असतं पक्षाला किंवा काही लोकांना दाखवण्यासाठी त्यातला काही प्रकार असू शकतो मला याच्यापेक्षा काही फार माहित नाही. एस एन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर.